कर्जत तालुक्यातील दुर्गाव फाटा शिवारात अनोळखी मायलेकरांचे तीन मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस रोजी दुपारी चारच्या सुमारास कर्जत पोलीस ठाण्यात फाटा येथील जंगलात एक महिला मुलगी आणि एक मुलगा असे तीन अर्धवट जळालेल्या अवस्थेतले मृतदेह पडले असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर रवाना झाले या ठिकाणी एक महिला वैवर्ष अंदाजे सत्तावीस वर्ष तसेच एक मुलगी वैवर्ष अंदाजे पाच वर्ष आणि मुलगा अंदाजे तीन वर्ष असे दिसून आले या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानं मोठा जनसमुदाय जमला होता परंतु एकाही मैताची ओळख पटली नाही सदर मयत हे भटक्या समाजातील असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील कर्जतचे पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत भोये पोलीस सब इन्स्पेक्टर प्रमोद भिंगारे शहादेव पालवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब भापकर पोलीस नाईक भाऊसाहेब करुंदा करत करतायत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस ठाण्यामध्ये सुरू होतं दरम्यान ॲसिडनं या तिघांना जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचंही कळतंय न्यूज रिपोर्टर आशिष बोरा एस्तान मीडिया कर्जत